नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्याचं वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी 2000 लाच घेतल्याप्रकरणी अप्पर कोषागार अधिकारी रमेश इंगळे याच्यासहित लेखालिपिक मनोज जाधव यांना रंगेहात पकडण्यात लाचलुचपत विभागाला यश आले. अलिबाग येथील अप्पर कोषागार अधिकारी रमेश सीताराम इंगळे वय वर्ष 57 राहणार बालाजी नाका अलिबाग आणि लिपिक मनोज रावसाहेब जाधव वय वर्ष 32 राहणार रोहिदास नगर अलिबाग अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. सरकारी कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बिल मंजूर करण्याकरता दिनांक 22 जून रोजी 2000 रुपयांची मागणी करून ती स्वीकारत असताना मनोज जाधव आणि रमेश इंगळे यांना रंगेहात पकडण्यात आलं. लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सहाय्यक फौजदार अरुण करकरे, विनोद जाधव, पोलीस हवालदार कौस्तुभ मगर, विवेक खंडागळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खासगी एजंट मार्फत कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी केलंय. वादळवारा लाईव्ह साठी अमोल कुमार जैन, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.